बाळापूर तालुक्यातील पात्रोडा येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 29 मे 1929 रोजी पदस्पर्श झाले होते. आठवडी बाजारातील विहीर बहुजन समाज बांधवांसाठी खुली केली होती. येथील मराठी मुलांच्या शाळेत 2 दिवस त्यांनी मुक्काम केला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या ऐतिहासिक पदस्पर्शाला 90 वर्ष पूर्ण झाले आहे. या निमित्ताने येथे भीमा संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम 29 मे रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. येथील इतिहास स्थळी 29 मे रोजी सकाळी लोकनियुक्त सरपंच शैलीजा भोंगड यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व विहिरीचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. भदंत महाथेरे विनय पाल यांनी मानव जातीचे कल्याण या विषयावर विस्तृत संवाद प्रबोधन केले. यानंतर सामूहिक बुद्ध वंदना कार्यक्रमाची सांगता झाली. संध्याकाळी 7 वाजता ऐतिहासिक विहीर या संध्या भीम गीताचा समाज प्रबोधन कार्यक्रम युवा गायक संतोष गोंधळे यांच्या सहकार्याने विविध भीमगीते गायनाचा कार्यक्रम केला. सदर कार्यक्रमाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकनियुक्त सरपंच शैलाताई भोंगड ह्या होत्या. जिल्हा परिषद सदस्य ज्ञानदेव भारसाकडे, सभापती तुळसाबाई वाघ, पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा रामदास मासळ, ग्रामविकास अधिकारी एस पी मेंगे, ग्रामपंचायत सदस्य भास्करराव निलेश तांडक, रमेश खोडकर, अन्सार खान, विनायक चोपडे, दिनकर इंगळे, कपिल गवडी, संगीता गाढे, पुनम माळवगडे, प्रमिला वानखेडे, निर्मला मुंडे यांच्यासह आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून या महामानवाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विहीर स्थळी गुलाब पुष्प अर्पण करण्यात आले. जिल्हा परिषद मार्फत सार्वजनिक वाचनालयासाठी 7 लाख रुपयांचा निधी फर्निचर साठी मिळवून देण्याचे आश्वासन जिल्हा परिषद अध्यक्षपदी संतोष पाटील यांनी दिले. संतोष रायपुरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुक्काम केलेल्या परिसरात सरपंच शैलजाताई भोंगड यांच्या संकल्पनेतून व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संगीतराव भोंगड यांच्या पाठपुराव्यातून सुसज्ज सर्व सुविधायुक्त सार्वजनिक वाचनालयाच्या इमारतीचे काम प्रगतीपथावर आहे. यावेळी संगीतराव भोंगड, पंजाबराव वानखेडे व पोलीस चौकीचे इन्चार्ज हेड कॉन्स्टेबल शिपाई पोलीस पाटील गणेश सुरडकर सह अनंता सातव, किशोर दस्वारी, श्याम देशमुख तायडे सह सर्व पत्रकार मंडळी उपस्थित होते. एमसीएन न्यूज करता सचिन पाटील, शेगाव.